ओम तेजस्विनावधीतमस्तु। आमचं अध्ययन आणि अध्यापन तेजस्वी असो हा ध्येय मंत्र उराशी बाळगून शतक महोत्सव साजरा केलेल्या सांगली शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमध्ये आज उपस्थित असणारे सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि आभासी माध्यमातून जोडले गेलेले सर्व विद्यार्थी आणि पालक मित्र, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन स्थापन झालेल्या सांगली शिक्षण संस्थेनं टिळकांनी सांगितलेल्या समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून गणेशोत्सव आपल्या प्रारंभी काळापासूनच मोठ्या उत्साहानं साजरा करण्याची परंपरा जपलेली आहे। व्याख्यानमालांच्या निमित्तानं समाज प्रबोधनाचे काही विषय समाजापर्यंत जावेत याच्यासाठी म्हणून संस्था प्रयत्नरत आहे। त्याच प्रयत्नातला या वर्षीचा हा आभासी माध्यमांमधून साकार होणारा हा व्याख्यानाचा प्रयोग आहे। आज आपण गणेशोत्सव आणि त्यानिमित्तानं समाज मन संस्कारित कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचा एक चिंतनाचा विषय चर्चेत घेणार आहोत। आपल्या परंपरेमध्ये गणेश ही विद्येची देवता आहे, तशीच ती नेतृत्वाची देवता आहे। गणेश विविध प्रतीकांच्या रूपानं आपल्या परंपरेमध्ये आपल्याला सापडतो। अगदी बौद्धांच्या मध्ये असणाऱ्या जातक कथांमध्ये हत्ती तथागत गौतम बुद्धांच्या जन्मापूर्वी त्यांच्या मातेच्या स्वप्नात आलेला आपल्याला दिसतो। तिथून तो मानवी जीवनाचा एक अपरिहार्य भाग असणाऱ्या युद्धांमध्ये हत्तीची अनिवार्यता आपल्याला दिसते। वैभवाचं प्रतीक म्हणूनही हत्ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ही प्रतीक आम्ही आमच्या जीवनाच्या मूल्यांशी जोडली आणि आम्ही त्याला देवत्वाचं रूप दिलं। या देवत्वाच्या रूपामध्ये असणारा अर्थ आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे। गणेश ही अत्यंत लोकप्रिय देवता आहे आणि ही ती नुसती लोकप्रिय देवता आहे असं नाही, तर गणेश विविध अंगांनी आपल्याला आत्मचिंतन करायला प्रवृत्त करते। आज जागतिक परिस्थिती अशी आहे की धर्माच्या नावानं मानवतेचा अंत होतोय की काय अशी भयावहता अनेक देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तिथं भारतासारख्या विविधतेमध्ये एकता असणाऱ्या देशामध्ये सुद्धा काही एक समाज घटक असा आहे की जो समाज घटक धर्माच्या विकृतीलाच धर्म समजतो आणि त्या विकृतीला प्रोत्साहन देतो, त्याला वाटतं आपण धर्माचं काम करतो। दुसरा एक समाज घटक असा आहे की जो समाज घटक या विकृतींवर प्रहार करण्यासाठी उभा राहतो, पण विकृतींवर प्रहार करता करता तो मूळ धर्मावर प्रहार करायला लागतो। अशा या वैचारिक गोंधळाच्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं या उत्सवांची अपरिहार्यता, या उत्सवांच्या संदेशाचं जनप्रबोधनामध्ये असलेलं स्थान आपल्याला चिंतनीय आहे। भारत हा सत्याचा मार्ग शोधणाऱ्यांचा देश आहे। इंडिया इज द लँड ऑफ सिकर्स। आणि हा सत्याचा मार्ग ज्याला जसा गवसतो तो त्याला आपल्या जीवनामध्ये चरितार्थ करतो, त्यालाच एका अर्थानं आपण धर्म असं म्हणतो। जगामध्ये प्रत्येक देशाचं काही ना काहीतरी प्रयोजन आहे। भारताच्या जन्माचं, भारताच्या या संपूर्ण विविधतेचं, भारताच्या ऐहिक पारलौकिक प्रगतीचं, या विश्वाच्या कल्याणासाठीचं जे प्रयोजन आहे ते धर्मसंस्थापन आहे असं मला वाटतं। कारण धर्मसंस्थापना याचाच अर्थ पशुत्वाचा मनुष्यत्वाकडे असणारा प्रवास आणि मनुष्यत्वाचा देवत्वाकडे असणारा प्रवास। कारण मनुष्य हा जन्माला येतो पण मनुष्यत्व मात्र निर्माण करावं लागतं आणि हे मनुष्यत्व निर्माण करणं याच्यासाठीची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आपण आपल्या पूर्वजांनी स्थापित केलेली आहे। अगदी आपल्या जन्मापूर्वी गर्भसंस्कारापासून ते आपल्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारापर्यंत विविध संस्कारांनी पोषित असं जीवन आपल्या परंपरेमध्ये निर्माण करण्याची व्यवस्था आहे। याचबरोबर आपल्या परंपरेमध्ये असणारे सण उत्सव यांची योजना सुद्धा मानवी जीवनात तसंच सामाजिक जीवनात संस्कारांचं परिपोषण करण्याच्या हेतून केलेलं आहे। जीवनाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन असतात। एक जगातला दृष्टिकोन असा आहे की जीवन ही एक जत्रा आहे,
छान आनंद लुटा आणि मौज मजा करा। पण भारतीय परंपरा अशी सांगते की जीवन हा एक छोटासा उत्सव नाही आहे नुसता, जीवन तो अखंड पर्व है, साधारण त्योहार नहीं है, असं साध्वी ऋतंभरा एका ठिकाणी म्हणतात। आपल्याकडे अखंड जीवनाची कल्पना आहे, मृत्यूनंतरही पुन्हा पुनर्जन्माची कल्पना आहे, म्हणून आपण ज्या संस्कारांचं परिपोषण करतो तो अखंड प्रवासाचा एक छोटा भाग म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतो। आणि अशा पद्धतीने संस्कारांचं परिपोषण करण्यासाठी जे जे काही सण जे जे उत्सव आहेत त्या उत्सवांचं मूलगामी चिंतन आपल्या परंपरेमध्ये व्हावं असं सांगितलेलं आहे। आणि या चिंतनातून काय साकार होणार आहे, तर आपल्याकडे असं म्हटलंय की मनुष्यत्वाचा देवत्वाकडचा होणारा प्रवास हा आपल्याला साध्य करायचा आहे। आणि तो देवत्वाचा होणारा प्रवास म्हणजेच आपल्या ऋषी मुनींनी आपल्या पूर्वजांनी त्याला मुक्तीची संज्ञा दिलेली आहे। हा देवत्वाचा प्रवास काय आहे, तर एक मुलगा आपल्या आजोबांच्या बरोबर एका बागेमध्ये आरसा घेऊन गेलेला होता आणि तो आरशाचे कवडसे पाडून खेळत होता। आजोबा त्याला त्या प्रकाशाचं परावर्तन सांगत होते आणि चुकून त्याच्या हातून आरसा फुटला, आरशाचे 100 तुकडे झाले। तो मुलगा हिरमुसला, त्या आजोबांनी मात्र त्यातून एक वैश्विक सत्य त्यांना सांगितलं, त्या नातवाला सांगितलं। आजोबा म्हणाले, अरे मघासपर्यंत एका आरशाचा एकच कवडसा पडत होता, तर आता या शेकडो आरशांच्या तुकड्यांपासून त्याच एका सूर्याचं प्रतिबिंब पडतंय की नाही बघ। त्याच्या असं लक्षात आलं, अरे हो, 100 तुकड्यांमध्ये तोच सूर्य दिसतोय जो सूर्य मघाशी एका आरशामध्ये दिसत होता। एका परब्रह्माचं रूप हजारो हजार जीवमात्रांच्या मध्ये बघण्याची आपली परंपरा आहे। अहम ब्रह्मासी तत्वमसी। आणि नुसती जीवमात्रांमध्ये नाही तर चराचरामध्ये आम्ही त्या देवत्वाचा साक्षात्कार करतो, त्या देवत्वाचं प्रतीक रूप म्हणून आम्ही चराचरामध्ये त्या देवत्वाचा शोध घेत असतो। हा देवत्वाचा शोध हा केवळ त्या व्यक्तीच्या वैयक्तिक विकासापुरता मर्यादित नाही, तर हा देवत्वाचा शोधाचा आमचा अंतिम ध्येय आहे विश्वाचं कल्याण। आपण सगळेजण गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्वशीर्षाचं पठन करतो। अथर्वशीर्ष काय आहे, तर अथर्वशीर्ष हे एका अर्थानं उपनिषद आहे, अथर्व वेदाचा तो भाग आहे। अथर्व या शब्दामध्येच आमच्या जीवन मूल्यांचं प्रतिबिंब दिसतं। थर्व या शब्दाचा अर्थ आहे हिंसा किंवा एखाद्याविषयी असणारी हीन भावना। थर्वला अ हे अक्षर जोडल्यामुळं त्याचा अभाव आपल्याला निर्देशित करायचा असतो। अथर्व म्हणजे जिथं हिंसा आणि कुटिलता यांचा पूर्णपणे अभाव आहे। आणि ही हिंसा नुसता शारीरिक नाही, तर हिंसा ही कायिक आहे, वाचिक आहे, मानसिक आहे। या हिंसेचा या कुटिलतेचा अभाव असणं म्हणजे अथर्व। आणि हा अभाव कुठं आहे, तर शीर्षमध्ये। शीर्ष म्हणजे मस्तक आणि ते प्रतीक रूपानं बुद्धीचं आपल्याला अर्थबोध करून देतो। म्हणजे अशी बुद्धी आम्हाला विकसित करायची आहे, निर्माण करायची आहे की ज्या बुद्धीमध्ये आम्हाला कुटिलतेचा अंशही सापडता कामा नये, हिंसेची प्रेरणा सुद्धा त्याच्यामध्ये असता कामा नये। आणि म्हणून अथर्व शीर्षाच्या अगदी सुरुवातीला जो शांती मंत्र म्हटला जातो, त्या शांती मंत्रामध्ये आपल्याला विश्वकल्याणाच्या अनुभूतीची एक इच्छा आपल्या त्या शांती मंत्रामधून प्रतीत झालेली दिसते। शांती मंत्रामध्ये आम्ही म्हणतो, ओम भद्रम कर्णे भी शृणुयाम देवा। आम्हाला या विश्वामध्ये भद्र चांगलेपणा याचाच प्रसार करायचा, जिथं तिथं जन त्यानं या चांगुलपणाचा सत्याचीच अनुभूती घ्यावी अशी आमची जगत कल्याणाची इच्छा आहे। विश्वशांती विश्वकल्याणाचा पुनरुच्चार आमच्या विविध मंत्रांमध्ये सतत केलेला असतो। आपल्याला अथर्व शीर्षाच्या निमित्तानं या आमच्या जागतिक ध्येयाचं पुनस्मरण झालेलं आपल्याला दिसतं। आम्हाला गणपती ही जगाच्या कल्याणाची अट सांगतो, पण त्याच्यासाठीची ती अट आहे ती अधोरेखित होती ती अथर्व शीर्ष या शब्दामध्ये, की आमची बुद्धी तेवढी निकोप आणि परिपक्व असली पाहिजे। आम्ही अशा पद्धतीचा गणेश कुठं कुठं पाहतो, ते अथर्व शीर्षाचमध्ये म्हटलंय, भूमी रापो नलो निलो न बहा। तू जिथं तिथं आहेस,
जड़ी स्थली काष्ठी पाशानी आपण म्हणतो किंवा एखादा भावकवी म्हणून जातो की त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहे सका। म्हणजे अगदी प्रत्येक ठिकाणी आम्हाला देवत्वाचा साक्षात्कार देवत्वाची अनुभूती आम्ही पाहत असतो आणि याच्यासाठी म्हणून आम्ही आमच्यावरची बंधनं घालून घेतलेली असतात। ऋतम वचमी सत्यम वचमी, मी नेहमी सत्य बोलेन, मी नेहमी ऋत बोलेन, त्रिकाला बाधित असं जे आहे ते सत्य माझ्या वचनात येईल। आणि याचा आणखीन खोलात विचार केला तर आधी दैविक आणि आधी नैतिक अशा रूपांचंच मी नेहमी वर्णन करेन। म्हणजे जगातल्या चांगुलपणाच्या शोधात मी माझं आयुष्य व्यतीत करेन। अवपश्चात्तात अवपुरस्तात या अथर्वशीर्षामध्ये गणपतीकडून आपल्या रक्षणाची मागणी केलेली आहे। याच्यामध्ये तू पुढून येणाऱ्या संकटांना, मागून येणाऱ्या संकटांना, वरून येणाऱ्या, खालून येणाऱ्या, उजवीकडून येणाऱ्या, डावीकडून येणाऱ्या अशा पद्धतीच्या संकटांपासून मला माझं रक्षण कर असं आपण म्हणतो। पण आपल्या परंपरेमध्ये नुसता असा छोटा अर्थ सामावलेला नाही, आमची परंपरा ही कर्मसिद्धांतावर आधारित आहे। आमच्याकडे असं सांगितलं जातं की मी भूतकाळामध्ये केलेल्या कर्माचं फळ मला वर्तमानामध्ये भोगावं लागतं आणि वर्तमानात केलेल्या फळाचं कर्माचं फळ मला भविष्यकाळामध्ये भोगावं लागतं। अशा पद्धतीच्या भूतकाळामध्ये आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सुद्धा माझ्या हातून घडणाऱ्या पापांच्या पासून, माझ्या हातून घडणाऱ्या चुकांच्या पासून माझं रक्षण कर, याचा अर्थ अत्यंत निर्मल, अत्यंत पवित्र, अत्यंत पारदर्शी असा व्यवहार, अशी सत्कर्म माझ्या हातून घडवून घे अशी इच्छा आपण गणेशाच्या चरणी करत असतो। याचबरोबर गणेशाचं या अथर्वशीर्षामध्ये जे आपण चिंतन करतो ते चिंतन आहे या सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्या पंचमहाभूतांनी या सृष्टीची निर्मिती झालेली आहे त्याचा तू मूलाधार आहेस, तूच सर्वत्र व्यापून आहेस, अशा पद्धतीचं चिंतन आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं। आम्ही गणेशोत्सव साजरा करत असताना आमच्या घरी किंवा मंडळांमध्ये आपण सगळेजण पार्थिव गणेश आणतो। खरं तर आपण वर्षभर ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट बघत असतो ते गणेश आगमन असतं आणि आपण मातीनं बनवलेली गणेश मूर्ती घरात विराजमान करतो आणि त्या 10-11 दिवसांच्या सहवासामध्ये तो गणेश आमच्या कुटुंबियांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होऊन जातो आणि आपल्याला सगळ्यांना दरवर्षी एका गोष्टीची अनुभूती येते। अनंत या अनंत विसर्जनानंतर, गणेश विसर्जनानंतर आमचं घर सुनं सुनं झाल्यासारखं दिसतं। कुणीतरी सखा, कुणीतरी जवळचा, कुणीतरी आप्त आम्हाला सोडून पुन्हा लवकर न भेटण्यासाठी निघून गेला ही हुरहुर मनाला लागून जाते। पण या गणेश आगमन आणि गणेश विसर्जनामध्ये आम्ही ज्या पार्थिव मूर्तीचं पूजन करतो ती पार्थिव मूर्ती आम्हाला काय सांगून जाते, तर आम्ही सगळेजण या मातीतूनच बनलेलो आहोत। निर्मिती या मातीतून आहे आणि विलय सुद्धा या मातीत आहे। आमच्या विलयाची, वैश्विक सत्याची एकदा पुन्हा जाणीव करून दिली जाते। आणि म्हणून आमच्या परंपरेमध्ये आम्ही मृत्यूला कधीही घाबरत नाही। त्याच साध्वी ऋतंबरांच्या ओळींमध्ये पुढे त्या म्हणतात, मृत्यू क्या है वस्त्र बदलना पल भर का विश्राम साथियो, जीवन एक अखंड पर्व है साधारण त्योहार नहीं है, जीना सबसे बड़ी कला है लेकिन मरने से डरने वाले को जीने का अधिकार नहीं है। आमच्याकडे आमच्या देहाचं विसर्जन ही एक अटळ घटना आहे, ती पुनर्जन्माची होणारी अलीकडची एक अपरिहार्यता म्हणून आम्ही बघतो। आम्ही जीवनाकडे एक अखंड पर्व म्हणून पाहत असतो। असा हा गणेश आमच्या सगळ्यांच्या घरांमध्ये विराजमान होतो, त्याची सुंदर आरास केली जाते, आरती होती आणि गणेशाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण जेव्हा त्याच्या समोर उभे राहतो तेव्हा आपण आपसूक डोळे बंद करतो। कारण आपल्याला त्या पार्थिव गणेशामध्ये असलेल्या सत्याचं दर्शन आपल्याला जास्त अभिप्रेत असतं। आपल्या परंपरेमध्ये साकारापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास जो सांगितलेला असतो त्याची जाणीव या गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा आपल्याला दिसते। आणि म्हणून आम्ही म्हणतो की गणेश कुठे आहे, मूलाधार स्थितोसी नित्यम, तो आपल्या सगळ्यांच्या मूलाधारामध्ये आहे। आणि नुसता सगळ्यांच्या मूलाधारामध्ये असं नाही,
तर तो सगळीकडे विश्वामध्ये सुद्धा व्यापलेला आहे। आणि मूलाधारामध्ये जर असेल तर परंपरा आम्हाला सांगते की तू अंतर्मुख हो आणि अंतर्मुख झालेलं मन हे अधिक विकसित होण्यासाठी झेपावतं। बाभा बोरकर एका कवितेमध्ये छान म्हणतात, कोहम कोहम कोन वदवितो प्रश्न चिरंतन बाकी नश्वर, कोन लुब्ध जो या सृष्टीवर नतमस्तक हे उत्तर ईश्वर। अशा ईश्वराचं दर्शन आपल्याला व्हावं ही आपली प्रांजळ इच्छा असते आणि त्याच्यासाठीचा मार्ग आपल्याला सांगितलेला असतो ते आत्मचिंतन। आणि आत्मचिंतनातून आपल्याला आपल्या परंपरेमध्ये सांगितलेले एक मूल्य आपल्याला अनुभूतीला येऊ शकतं, ते मूल्य आहे आत्मवत सर्व भूतेषु। माझ्यात जसा आत्मा आहे तसा चराचरामध्ये सगळीकडे आत्मा आहे, म्हणून विविध प्राणी पशु पक्षी यांना आपण देवता स्वरूप मानलेलं आहे। त्या त्याच्या पुढे जाऊन जे अचेतन आहे सृष्टीमध्ये त्या अचेतनामध्ये सुद्धा आम्ही देवत्व पाहत असतो। गणेशाची मूर्ती आपल्याला विविध अर्थ सांगून जाते। गणपती सुपा इतके मोठे कारण आहेत। या समाजातल्या तळागाळातल्या छोट्या मनुष्याचा आवाज सुद्धा ऐकण्याची त्याची सिद्धता आहे, क्षमता आहे। आणखीन एका दोह्यामध्ये या कानांच्या बाबतीमध्ये अर्थ समजून घ्यावा अशा पद्धतीने फार छान दोहा आहे। त्याच्यामध्ये म्हटलंय, साधू ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय, सार सार को गही रही था थोथा दे उडाय। म्हणजे सुपामध्ये जे चांगलं आहे तेच आपण ठेवतो आणि जे फोल आहे ते सुपामधून बाहेर फेकून देतो। तसं या कानातून सत्याचं ग्रहण व्हावं अशा पद्धतीचा संकेत या शूर्पकर्ण या प्रतीकामध्ये आपल्याला झालेला दिसतो। छोट्या डोळ्यांनी सूक्ष्म गोष्टींच्याकडे अवलोकन करण्याची जाणीव गणेश आपल्याला करून देतो। गणेश आपल्या चार हातांमध्ये चार विविध गोष्टी घेऊन असतो, काही वेळेला एका हातामध्ये लाडू असतो। सज्जनांच्या बाबतीमध्ये तो प्रसाद रूपी आपला आशीर्वाद द्यायला तयार असतो, पण एका हातामध्ये असलेला परशु दुर्जनांच्या नाशासाठी सिद्ध झालेला दिसतो। अंकुश हा आपल्यातल्या दंभावर आपल्यातल्या अहंकारावर आपल्यातल्या रजोत्तम गुणांवर स्वतः अंकुश ठेवण्याची आपल्याला जाणीव निर्माण करून देतो। चिंतामणी हे नाव गणेशाचं आहे। जसं आपण चिंतन करतो तसं फल देणारी देवता म्हणतो, पण त्याचा लौकिक अर्थानं आपण विचार असा केला पाहिजे की जसं आपण चिंतन करतो तसंच फळ आपल्या जीवनामध्ये मिळत जातं। छोट्या छोट्या पायांनी गणेश आहे, पण त्याचं संपूर्ण देह मात्र अत्यंत मोठ्या आकाराचं आहे। छोट्या पायांचं प्रतीक असं आहे की तो त्याची गती कमी आहे। आणि जेव्हा आपल्याला समाज परिवर्तन करायचं असतं, समाजाचं नेतृत्व करायचं असतं, समाजाच्या दृष्टीनं गणपती व्हायचं असतं, तेव्हा समाजाच्या सोबतीनं त्याच्या गतीनं जाण्याची आवश्यकता असते। आणि म्हणून अशी छोटी गतीच समाजाच्या परिवर्तनाला कारणीभूत ठरते, म्हणून आपल्या परंपरेमध्ये संक्रांती सांगितलेली आहे, आपल्या परंपरेमध्ये क्रांती सांगितलेली नाही। आणि त्याची जाणीव एका अर्थानं गणेश आपल्याला करून देतो। ज्या मातीची गणेश मूर्ती होती, एका अर्थानं गणेशाची माता ती माती असती। गणेश आपलं नातं मातीशी जोडायला आपल्याला सांगतो। आपल्या परंपरेमध्ये अशी एक पद्धत होती की बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जी नाळ तोडली जाती ती नाळ ती सुईनबाई जमिनीमध्ये पुरून ठेवती। आणि एका अर्थानं ती नकळतपणे आम्हाला सांगते की आतापर्यंत तुझी नाळ तुझ्या आईशी जोडलेली होती, आता तुझी नाळ या जमिनीशी जोडलेली आहे, या पृथ्वीशी जोडलेली आहे। मातृत्वाच्या भावनेचा हा विकसित स्तर निर्माण करण्याची जाणीव गणेश आपल्याला करून देतो। आणि म्हणून गणपती जसा मातृभक्त आहे, गणपती तसाच आपल्याला मातृभक्त होण्यासाठीचा संदेश देतोय। पण ही माता कोणती आहे? रामच्या परंपरेमध्ये सांगितलंय, माता भूमी ही पुत्रोहम पृथिव्या। ही भूमी आमची माता आहे, संपूर्ण वसुंधरा आमची माता आहे। या मातेचे पान फेडण्यासाठी पांग फेडण्यासाठी म्हणून या मातेची सेवा करणं हेच माझं इति कर्तव्यता आहे, अशा पद्धतीचा
संदेश आपल्याला गणेशोत्सवाच्या रूपाने मिळू शकतो। आपण अत्यंत आनंदाने मोदकाचा प्रसाद सगळ्यांना देतो आणि तेवढ्याच आवडीने आपण हे खात असतो। खरं तर तो गोडधोड पदार्थ असतो, त्या गोडधोड पदार्थाला गणपतीच्या गाभाऱ्यापर्यंत जाईपर्यंत स्वतःचं नाव असतं। जसं शिरा करतो, मोदक करतो, पण लाडू करतो, पण एकदा तो नैवेद्य म्हणून जाऊन आला की त्याचं सगळ्याचं नाव एकच होतं, त्याला आपण फक्त प्रसाद असं म्हणतो। आणि खरं तर अभिषेकापूर्वी असणारं पाणी हे नंतर तीर्थ होतं। सत्याचा स्पर्श झाल्यानंतर उन्नत अवस्था काय येऊ शकते, आपल्या जीवनाची कृतार्थता काय असू शकते याची जाणीव या प्रतीक रूपांच्या मधून आपल्याला मिळतं। हा मोदक सुद्धा आपण आनंदाने वाटतो, तो मोद प्रसारित करतो, मोद म्हणजे आनंद। हा गणेश जीवनाच्या कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी म्हणून आनंदाचं देणं देऊन जातो। मघाशी सुरुवातीला म्हटलं तसं गणेश हे अत्यंत लाडके दैवत आहे। त्याचं कारणही तसं आहे की प्रत्येकाला आपल्या दृष्टीला जसं देवत्वाचा साक्षात्कार होतो, जशी दृष्टी आपली असती त्या पद्धतीनं गणेशाची रूपं प्रकटलेली दिसतात। गणेश विविध रूपांमध्ये विविध आकारांमध्ये दिसतो आणि कुठलाही आकार काढला तरी तो गणेश हा सुबक सुरेखच दिसतो। आणि म्हणून प्रत्येकाच्या कल्पनेप्रमाणे, प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे गणेश स्वतःचं रूप धारण केलेला दिसतो। असा हा गणेश जेव्हा आपण मनोभावे पूजन करतो तेव्हा एका अर्थानं आपण गणेशाला जो नैवेद्य देतो, जी त्याची आरास करतो, गणेशाला ज्या पद्धतीची त्याची आरती करतो, पण त्याचबरोबर गणेश आपल्याला तेवढं सगळं समृद्ध करून पुन्हा जात असतो। एका कवितेमध्ये म्हटलंय की सगळे तुला देऊन पुन्हा माझी ओंजळ भरलेली, पाहिलं तर तू तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली। असं गणेश आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी म्हणून 10 दिवसांचा सहवास घेऊन आपल्या घरामध्ये आलेला असतो। या संपूर्ण पूजा अर्चेमध्ये आणखीन एक संकेत आपल्याला व्यक्तित्वाच्या विकासापासून थोड्या उंच स्तरापर्यंत जाण्याचा संदेश देतो। आपल्याकडे विविध देवतांच्या पूजा अर्चामध्ये विविध झाडांच्या पानांचाही समावेश फुलांच्या बरोबर केलेला दिसतो। जसं गणेशाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे, पण ही पानं काय करतात? जीवशास्त्रामध्ये आम्ही असं बघतो की वनस्पतीच्या संपूर्ण भरण पोषणाची जबाबदारी या पानांची असते। पानं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेनं, पण नुसतं तिथंपर्यंत जाऊन थांबत नाहीत, तर पानं आपण तयार केलेला अन्नरस त्या संपूर्ण झाडाच्या संपूर्ण वृक्षाच्या जीवनासाठी म्हणून देतात। पानांचं आयुष्य हे काही दिवसांचं असतं, अल्पायुष्य असतं, पण झाड त्या अर्थानं चिरंजीव असतं। पानं आपल्या जीवनानंतर सुद्धा पानगळ झाल्यानंतर त्याच झाडाच्या चरणी समर्पित होतात आणि आपल्या अस्थिसुद्धा त्या झाडालाच अर्पित करतात। व्यक्तिजीवनही याच्या पलीकडं काय आहे? व्यक्तिजीवनामध्ये व्यक्तीचं जीवन हे पाण्यासारखं आहे। व्यक्तीनं स्वतःच्या जीवनाचं भरण पोषण करावं, पण ज्या वृक्षाच्या आधारानं मी उभा आहे तो समाज पुरुष, समाज वृक्ष मला पोषित करायचं आहे याचं भान व्यक्तित्वाच्या जीवनामध्ये असलं पाहिजे। आणि हे नुसतं आपल्या जीवनाच्या दरम्यान नाही, तर माझं जीवनच समाज पोषणासाठी म्हणून समर्पित झालं पाहिजे आणि मी जीवनानंतर सुद्धा माझा पूर्ण देह सुद्धा या समाज पोषणासाठी झिजला पाहिजे। अशा पद्धतीची समाज समर्पित भावना घेऊन जेव्हा व्यक्ती जीवन जगेल तेव्हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनाचा उत्कर्ष होईलच, पण त्याच्या पुढे जाऊन व्यक्ती ते समष्टी हा जो आपल्याला प्रवास करायचा असतो त्या प्रवासामध्ये ती व्यक्ती उत्कर्ष पावत जाते। आपल्याकडे व्यक्ती ते समष्टीचा प्रवास करत असताना मध्ये एक टप्पा लागतो, तो टप्पा असतो आपल्या कौटुंबिक जीवनाचा। व्यक्ती कुटुंबाच्या आधाराने उभी राहत असते, कुटुंबाच्या आशा आकांक्षा घेऊन ती व्यक्ती आपलं जीवन जगत असते। आणि आपल्या परंपरेमध्ये तरी कौटुंबिक जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे,
कारण हजारो आक्रमण आपल्या संस्कृतीने जी पचवली त्याचा एकमेव आधार जो आहे तो आमचा कुटुंब व्यवस्था हा आधार आहे। या कुटुंब व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी गणेशोत्सव आपल्यामध्ये येतो। गणेशोत्सव येण्याची चाहूल लागल्यापासून सगळं कुटुंब एकाच दिशेने विचार करायला लागतं। कुटुंब एकत्र येतं, एकत्र येऊन विचार करतं आरास काय असावी, गणेशाची पूजा कशी करावी, मूर्ती कुठून आणावी, इथंपासून ते सगळे निर्णय संपूर्ण कुटुंब एकत्रित येतं आणि आपल्याकडे जे म्हटलंय की पाचामुखी परमेश्वर त्याची अनुभूती आपण आपल्या घरामध्ये घेत असतो। छोट्या छोट्या कामांमध्ये एकमेकांना मदत करत एका अर्थानं देह अनेक विचार एक देह अनेक आत्मा एक अशा पद्धतीची एकत्वाची अनुभूती कौटुंबिक स्तरावर आपल्या सगळ्यांना त्या काळामध्ये घ्यायला मिळते। असाच एक सारखा विचार करणारा एक सारखी अनुभूती असणारा समाज जेव्हा उभा राहतो तो समाज राष्ट्र म्हणून उभा राहतो। याची एका अर्थानं रंगीत तालीम, एका अर्थानं प्रयोगशाळा म्हणून कौटुंबिक जीवनामध्ये गणेशोत्सव आपल्याला या संस्कारांनी पोषित करत जातो। गणेशोत्सवाच्या नाव निमित्तानं आपल्या परंपरेमध्ये ज्या संस्कारांची एक मालिका आपल्या आधीच्या पिढीनं निर्माण केलेली आहे त्या मालिकेला अधिक सशक्त बनवत कानारूप बनवत आपण ती संस्कारांची मालिका पुढच्या पिढीकडे सहजतेने हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करत असतो। आणि अशा सण उत्सव यांच्या निमित्तानं उत्कर्ष पावलेली व्यक्ती आणि संस्कारित झालेलं कुटुंब पुढे राष्ट्राचा आधार बनतं। म्हणून गणेशोत्सवाचं प्रयोजन हे राष्ट्रनिर्मितीमध्ये करण्याच्या मध्ये लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी आपल्याला दिसते। सामाजिक संस्कारांचं एक प्रबळ माध्यम म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सामाजिक स्वरूप प्राप्त करून दिलं। देवघरामध्ये असलेला गणपती चौका चौकांमध्ये आणला आणि चौका चौकांमध्ये आणून समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून गणेशोत्सवाला त्यांनी मोठ्या संख्येने प्रारंभ केला। याच्यामधून समाजाची समरसता वाढीस लागते। समाजाचे विविध घटक आपल्या मर्यादा बाजूला ठेवून आपला अहंभाव बाजूला ठेवून आपल्या छोट्या छोट्या अस्मिता बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येतो आणि परस्परावलंबी जीवनाची अनुभूती समाज तेव्हा घ्यायला लागतो। असा परस्परावलंबी समाज हा एकमेकांच्या भरणपोषणाची काळजी करतो, त्याचबरोबर एकमेकांना हात देत समुत्कर्षाचीच जाणीव तो निर्माण करून देतो। सगळ्यांच्या सोबत विकसित व्हायचं आहे आणि सगळ्यांच्या सोबत विकसित झालेला समाज आपल्याला पुन्हा समाजाच्या उत्कर्षासाठी समर्पित करायचा आहे। अशा पद्धतीचं राष्ट्र जीवनाची आपली कल्पना आणि आपली परंपरा या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण पुन्हा जागरण्याचा प्रयत्न करतो। असा समाज कधी उभा राहील त्याच्यासाठी आवश्यक आहे पुन्हा गणपती। आणि म्हणून समाजाचं नेतृत्व करण्यासाठी म्हणूनच्या ज्या अटी आपल्या समाजामध्ये परंपरेनं सांगितलेल्या आहेत तो गणेश त्या अटी पुन्हा अधोरेखित करतो। त्याच्यामध्ये सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आहे आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी आहे। दुर्गुणांच्या नाशाच्या माध्यमातून सज्जनांचं अस्तित्व हे प्रबळ राहावं, सज्जन शक्ती या संपूर्ण विश्वामध्ये प्रभावी राहावी या पद्धतीचं चिंतन गणेश आपल्याला करायला सांगतो। आणि म्हणून आपण गणपतीला म्हणतो की तूच निर्माता तूच पालन करतायस, याचा अर्थ तू संपूर्ण चराचराच्या अस्तित्वाचं मूळ कारण आहेस। आणि याचा अर्थ गणपती आपल्याला सांगतो की नेतृत्व कसं असलं पाहिजे तर ती व्यवस्थापन कुशलता त्याच्यामध्ये असली पाहिजे। गणपती हेरंब नावाने ओळखला जातो। गणपती हा योद्धा आहे, तो तसाच ज्ञानी आहे। सार्वजनिक गणेशोत्सवांमधून समाज प्रबोधनाची परंपरा लोकमान्य टिळकांनी उभी केली आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संपूर्ण देश हा स्वातंत्र्याच्या अभिलाषेनं पेटून उठण्यासाठी म्हणून या गणेशोत्सवांचं जसं योगदान आहे तसं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा समाजाला एका विशिष्ट दिशेने घेऊन जाण्यामध्ये गणेशोत्सवाचं योगदान आहे। जसं प्रबोधनाचं आहे तसं समाजामध्ये आलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यांच्या निर्दालनाचं माध्यम म्हणून गणेशोत्सव सुद्धा उभा राहिला। मला आठवतं की गणेशोत्सव
हा जेव्हा आणीबाणीच्या काळात आला तेव्हा गणेशोत्सवामध्ये काय देखावे असावेत काय नसावेत याची नियमावली सरकारकडून आली तेव्हा गणेशोत्सवावरची ही बंधनं एका अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्याची बंधनं आहेत आणि स्वातंत्र्य संकुचित होतंय याचा निषेध म्हणून गणेशोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने साजरे झालेच पण कधीही देवता पूजनाच्या वेळी काळी वस्त्र आपण वापरत नाही पण सामाजिक असंतोषाचा हुंकार म्हणून त्या वर्षी गणेशोत्सवामध्ये काळ्या पडद्यांनी मंडप सजवले गेलेले होते. हा समाजाच्या अभिसरणाचा समाजाच्या प्रबोधनाचा समाजाच्या हुंकाराचा एक माध्यम म्हणून समाजाच्या विकसनाच्या टप्प्यामध्ये गणेशोत्सव आपल्याला पुढे आलेला दिसतो. समाजामधल्या अनिष्ट रूढी परंपरा या व्यक्तिगत संस्कारातून घडत असतात. व्यक्तिगत संस्कारांच्या शुद्धतेतनं समाज शुद्धता प्राप्त करत असतो आणि म्हणून आपल्या परंपरेमध्ये असा एक वर्धिष्णू जनकल्याणाची जगाच्या कल्याणाची चिंता करणारा अशा एक राष्ट्र म्हणून उभं राहण्याची अभिलाषा आपल्या परंपरेमध्ये सांगितलेली आहे. गणपती जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो नेतृत्व करतो. तसंच नेतृत्व एका अर्थानं आपल्याला आपल्या देशाचं उभं करायची आवश्यकता आहे. आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो. या मंत्रपुष्पांजलीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या राज्यव्यवस्थांचा उल्लेख करतो आणि या राज्यव्यवस्थांचा उल्लेख करून आपण सहजतेनं आमच्या राष्ट्राचीही व्याख्या करतो. आ समुद्रपर्यंत या आमचं जे राष्ट्र आहे हे राष्ट्र आम्ही उभं करण्याची एका अर्थानं दररोजचं स्मरण त्या मंत्रपुष्पांजलीमधून करतो. गणपती अशा व्यवस्था वेगवेगळ्या गणराज्य जी होती त्या गणराज्यांचं राष्ट्र म्हणूनच रूपांतरण आम्हाला समाज म्हणून अपेक्षित आहे. हे जे समाज म्हणून अपेक्षित रूप आहे ते संवेदनशील असलं पाहिजे. समाज उभा राहतो तो त्याच्या संवेदनेच्या आधारानं आणि म्हणून गणेशाच्या रूपामध्ये एक सुंदर प्रतीक आहे ते त्या गणपतीची असणारी लांबच्या लांब सोंड. सोंडेच्या माध्यमातून हत्ती अधिक दूरवरच्या गोष्टी सुद्धा हुंगत असतो आणि ती संवेदना त्याला जाणवत असती. दूरवर आपलाच एक बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलाय. तो मुख्य प्रवाहामध्ये अजून यायची आवश्यकता आहे. त्याचा आवाज क्षीण आहे. त्याच्या आक्षीण आवाजांना सुद्धा त्याच्या संवेदनांना सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याची जाणीव आपल्याला गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणपती करून देत असतो. म्हणून हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आ जन्म त्याचा ध्यास दे. अशा पद्धतीची समाजातल्या तळागाळातल्या सगळ्या घटकांच्या विषयीची सहवेदनेची जाणीव निर्माण व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हा संस्कारांचा महापर्व जे आपण नुसता उत्सव सेलिब्रेशन्स म्हटलं तसं आपण जगाच्या पद्धतीप्रमाणे उत्सव सण फक्त क्षणिक आनंदासाठी साजरे करत नाही तर आपल्या उत्कर्षाचा एक टप्पा म्हणून उत्कर्षाचा एक मार्ग म्हणून आपण या सगळ्या उत्सवांच्याकडे पाहत असतो. पण दुर्दैवानं आपण उत्सवांना प्रतीक रूप बनवून टाकलं. त्यांचा आत्मा आम्ही हरवून बसलो. हा आत्मा पुन्हा एकदा जागा करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला त्या उत्सवामधनं जे साध्य करण्याची दृष्टी आमच्या पूर्वजांनी दिली त्या दृष्टीनं आम्हाला पुन्हा एकदा त्या उत्सवांच्याकडे बघण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून उत्सव नेहमी प्रतीक रूप न राहता ते अनुकरणाच्या टप्प्यावर येतील अशा पद्धतीनं आपल्याला उत्सव साजरे करायला लागतील. असा उत्सव जेव्हा साजरा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण वैश्विकतेचा अनुभव घेऊ. माझ्यामधल्या अंधाराचे पतन व्हायला हवे या देहाच्या कणाकणाचे नयन व्हायला हवे जसा काजवा स्वयं प्रकाशित जसा काजवा स्वयं प्रकाशित मीही तसे बनावे या हृदयाचा सागरात्वा गगन व्हायला हवे असं जे इलाही जमादार म्हणतात तसं अत्यंत विशाल हृदय आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं तयार होईल. पण त्याच्यासाठी
काही गोष्टी गृहपाठ म्हणून करण्याची आवश्यकता आहे। तत्वज्ञान नुसता बौद्धिक स्तरावर पटून चालत नाही, तर त्या तत्वज्ञानाची व्यक्तिगत जीवनामधली अनुभूती ही अनिवार्य असते। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण काय करू शकतो? मघाशी म्हटलं तसं, माझं व्यक्तिगत जीवन समृद्ध केलं पाहिजे। ज्या बुद्धीची देवता गणेश आहे, त्या बुद्धीचं अधिष्ठान माझ्याकडे असलं पाहिजे। जसं अथर्व मी अथर्व शीर्ष म्हणतो, तसं माझ्या शीर्षामध्ये माझ्या बुद्धीमध्ये हिंसेचा मत्सराचा अभाव असेल याची जाणीवपूर्वक साधना मला केली पाहिजे। जो जो जीव भेटेल त्या त्या जीवामधल्या ईश्वरत्वाचा साक्षात्कार, परमेश्वरत्वाचा साक्षात्कार मला बघण्याची सवय लागली पाहिजे। अहम ब्रह्मासी तत्वमसी याची देही याची डोळा मला अनुभूती घेण्याची सवय मी लावून घेतली पाहिजे। माझं व्यक्तिगत जीवन गुणांनी संपन्न करत असताना माझ्या कौटुंबिक जीवनामध्ये जिव्हाळा कसा निर्माण होईल, ओलावा कसा निर्माण राहील, आणि या जिव्हाळा ओलावा हा आमच्या कौटुंबिक बंधाचा आधार राहील, अशा पद्धतीचं एक अत्यंत अनुकरणीय कौटुंबिक जीवन, छोटं लघु समाजरूप म्हणून माझ्या कुटुंबामध्ये मी जर बघत असेल, तर असा एक सशक्त सबल सक्रिय समाज म्हणून माझं कुटुंब मी विकसित करेन। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका विशिष्ट टप्प्यावर मी माझ्या कुटुंबाची व्याख्या थोडी आणखीन विस्तृत करेन। माझ्या परिसरामध्ये येणाऱ्या कचरा गोळा करायला येणारे कर्मचारी माझ्या कुटुंबाचा भाग असतील का? माझ्या घरी सिलेंडर द्यायला येणारा कर्मचारी माझ्या कुटुंबाचा भाग असेल का? माझ्या घराच्या दारामध्ये भाजी विक्री करायला उन्हातानात पावसात भिजून स्वतःची पोटाची खळगी भरण्याची धडपड करणारा छोटा छोटा समाज घटक, की ज्याच्या कष्टामुळे खरं तर आपण दोन वेळेचं अन्न खात असतो, अशा सगळ्यांच्या विषयीची सहानुभूतीची सहवेदनेची जाणीवपूर्वक जपता येईल का? माझ्या कुटुंबातल्या आनंदाच्या उत्सवाच्या या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मी अशा एका विशाल कुटुंबातल्या माझ्या सदस्यांना तेवढ्याच सहजतेनं सामावून घेईन का? त्यांच्या उत्कर्षाचा एक बिंदू, त्यांच्या आनंदाचा एक क्षण मी माझ्या प्रयत्नातून त्यांना प्राप्त करून देईन का? असं जर घडलं तर खऱ्या अर्थानं आपण गणेशोत्सव सार्थ पद्धतीनं साजरा केला असं होईल। अन्यथा नुसता घर सजलं, देव्हारा सजला, मूर्ती आली आणि मूर्ती गेली असं होईल। त्याचा आपल्या जीवनामध्ये जे प्रकटीकरणाची आवश्यकता आहे, जे रिफ्लेक्शन आवश्यकता आहे, ते रिफ्लेक्शन होणार नाही। आणि मध्ये मी जी कथा सांगितली त्या पद्धतीनं आपल्या जीवनाच्या आरशाच्या तुकड्यामधून त्या ईश्वरत्व तत्वाचा प्रतिबिंब समाजामध्ये प्रकट व्हायचं असेल, तर आपण आपल्या जीवनाचा आरसा अधिक घासून पुसून स्वच्छ करून ठेवूया। आपण सगळ्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं अधिक सक्रिय होऊया, अधिक आत्मचिंतनाला प्रवृत्त होऊया, अधिक सजगतेनं आपल्या या सर्व व्यवहारांच्याकडे बघूया। कारण आज जग ज्या एका वेगळ्या टोकाच्या मानसिकतेमध्ये उभं आहे, धर्माचं आचरण करणारे आणि धर्माला नाकारणारे अशा दोन स्तरांमध्ये विभागलेला जगाची जी द्विधा मनस्थिती आहे, खऱ्या अर्थानं जगाला सत्याच्या मार्गावर आणण्याची जबाबदारी तुमची आमची आहे। भारतीय म्हणून, हिंदू संस्कृतीचे पाईक म्हणून आपण ते आपल्या आचरणातून जगाला आदर्श जीवनाची अनुभूती देण्याचा एक यशस्वी प्रयोग जगासमोर ठेवू शकतो। या सगळ्यामध्ये गणेशोत्सवासारख्या सणांचा उत्सवांचा सहभाग मोठा आहे। आपण सगळ्यांनी अशा एका विशाल मानसिकतेनं या उत्सवांच्याकडे बघूया आणि हा उत्सव मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं आणि मूळ अर्थाला अभिप्रेत अशा पद्धतीनं साजरा करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो। या निमित्तानं आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी संस्थेनं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल संस्थेविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्या सगळ्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।